खासदार निलेश लंके यांनी माध्यमांशी बोलताना विविध विषयांवर फाशिकलाय. यावेळी बोलताना वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर या प्रकरणावर लंकेंनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. अधिकाऱ्यांची अशी वागणूक बरी नाही, त्यांनी असं वागायला नको असं देखील निलेश लंके यावेळी म्हणाले. निवडणूक विरोधात लढवली हा भाग आणि ह्या भागाचा कुठला संबंधित नाही, पण तरी पण कुठल्या नवीन अधिकारी असू किंवा एखादा ज्याची नोकरी बऱ्यापैकी झाली म्हणजे कुठल्याच अधिकाऱ्याने असं वर्तन करणं चुकीचं आहे, ते केलं नाही पाहिजे. त्यामुळं याची दखलसुद्धा वरिष्ठ पातळी घेतली पाहिजे. आदरणीय पवारसाहेबांनी का राजकारणातला आणि समाजकार्यातला गाढा अभ्यास या राज्यामध्ये तरी मला कोणाकडे पाहायला मिळाला नाही. त्यामुळं पवारसाहेब जे बोलतात ते एकदम सूचक वक्तव्य असतं आणि ते प्रत्यक्षरित्या पवारसाहेब अंमलात पण आणतात. पक्ष पातळी म्हणण्यापेक्षा माझं जिल्ह्यातलं काय नियोजन आहे यापेक्षा आम्ही लढणारे खेळाडू आहे, आमची रोज तयारी चालू असते. साहेब किती विश्वास वाटतो म्हणजे काय, आत्मविश्वासच माझा कॉन्फिडन्स आहे. त्यामुळे निश्चित या मतदारसंघामध्ये नवे या जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचीच लाट राहील. आपण 1-3 दिवस या ठिकाणी कांद्याला हमी भाव मिळाला पाहिजे आणि दुधाला कमीत कमी 40 रुपये लिटर भाव मिळाला पाहिजे, म्हणजे दुधाच्या उत्पादन खर्चाव दुधाचे रेट ठरले पाहिजेत. या ठिकाणी या मागण्यांच्या संदर्भात आपण त्या ठिकाणी 3 दिवसाचं आंदोलन केलं, पण मला दुग्ध विकास मंत्र्यांनी काही मुदत वाढ मागितली. त्यांनी सांगितलं की उत्पादन खर्चावर जर रेट ठरवायचं म्हणलं तर आपला कायदा करणं अपेक्षित आहे आणि जर आपल्याला त्या प्रत्येक दुधावर अनुदान देण्यापेक्षा दुधालाच प्रत्यक्ष भाव वाढवून दिला पाहिजे. त्यासाठी काही मुदत वाढ मागितली आणि परवा दिवशी राज्याच्या अधिवेशनामध्ये आमचे सर्वांचे नेते राष्ट्रवादी पक्षाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी ती मागणी हाऊसमध्ये केलेली आहे.